उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ते आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहणार आहोत. आम्हाला आनंद आहे उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये गेले, तशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राम मंदिर झालं पाहिजे, समाजाची मागणी, प्रभू रामांचे आशीर्वाद त्यांना मिळतील, अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमी आपण बघतोय, राम मंदिर हा कुणासाठी राजकीय विषय नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य कराडमधल्या एका कार्यक्रमात केलेलं आहे. आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर देशभरामध्ये चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलंय. काय म्हणालेत मुख्यमंत्री बघूया. नाही, आम्हाला अत्यंत आनंद आहे की उद्धवजी त्या ठिकाणी अयोध्येला गेले. राम मंदिर हा काही कुणाही करता राजकीय विषय नाही आहे. राम मंदिर झालं पाहिजे हे तमाम हिंदू समाजाला वाटतं. प्रभू श्रीराम हे या अखिल भारताचं आराध्य दैवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. निश्चित प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील आणि त्या ठिकाणी ते गेले असं आम्हाला आनंद आहे. पण काय अल्टिमेटम दिलं त्यांनी? चार वर्ष तो मुद्दा आठवला नाही भाजप सरकारला. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. आम्हाला आनंद आहे उद्धव ठाकरे अयोध्येला गेलेले आहेत. राम मंदिर झालंच पाहिजे अशी समाजाची मागणी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं, राम मंदिर हा कुणासाठी राजकीय विषय नसल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. यानंतर जाणार आहोत थेट अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये उद्धव ठाकरे यांनी रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे. ही दोन्ही दृश्य आपण बघतोय, दर्शनाआधीची दृश्य आणि दर्शनानंतरची दृश्य एक्सक्लुसिव्हली तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमत वर बघू शकता. मोजक्याच पदाधिकाऱ्यांसोबत सहकुटुंब उद्धव ठाकरे यांनी रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे. जबरदस्त असा प्रतिसाद मिळताना दिसतोय उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला. आणि आपण बघायची अनिल देसाई यांची प्रतिक्रिया ऐकली, एक नवचैतन्य आहे शिवसेना आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतंय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतलेलं आहे, अनिल देसाईंची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतली, एक वेगळं चैतन्य शिवसेनेमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर. एक नवा आत्मविश्वास राजकारणामध्ये शिवसेनेला मिळाल्याचं दिसून येत आहे, कारण शिवसेनेचा अयोध्या दौरा प्रचंड यशस्वी ठरलेला आहे. या दौऱ्याच्या वेळेला फक्त शिवसैनिकच नाही तर अयोध्येतील स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांनी देखील शिवसेनेचं आणि शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं. काल आशीर्वाद उत्सवाला अयोध्यावासियांनी फुलांची उधळणी करून उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. तर आज देखील राम जन्मभूमी रामलल्लाचं जिथे मंदिर आहे छोटंसं, त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे ज्या विशेष मार्गाने आले तेव्हा उद्धव ठाकरेंचं अनेक अयोध्यावासियांनी स्वागत केलं. याच रामलल्ला मंदिराच्या अवतीभोवती मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी राहतात, त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. त्यांना ठाकरेंना पाहायचं होतं, ठाकरेंबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली होती. प्रत्येक जण उद्धव ठाकरे यांच्या मोबाईलवरती फोटो घेण्यासाठी धडपडत होता. प्रचंड घोषणाबाजी देखील झाली मोठ्या प्रमाणात इथे. उद्धव ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत, खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सचिव विलीन नार्वेकर एवढे मोजकेच नेते फक्त आतमध्ये गेले होते रामलल्ला यांच्या दर्शनासाठी. विशेष मार्गाने सर्व मंडळी गेली, त्यांनी दर्शन घेतलं आणि ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने हे सर्व परत त्याच मार्गाने बाहेर पडलेले आहेत. कारण जो मुख्य प्रवेशद्वार आहे रामलल्ला मंदिराच्या इथे जाण्यासाठी, तिथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि ह्या शिवसेनेचे भरपूर कार्यकर्ते आले होते. ते प्रचंड तिथे आक्रमकही दिसत होते. काही जी गर्दी झाली होती ती गर्दी काहीशी अनियंत्रित होते का अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्टेट गेटचा दर्जा असलेले आणि अतिसंवेदनशील वास्तूमध्ये येणार असल्यामुळे विशेष उपाययोजना केली. तात्काळ त्यांनी त्यांचा रोड जो आहे तो चेंज केला आणि विशेष मार्गाने शिवसेना पक्षाबरोबर उद्धव ठाकरे आणि मोजक्या नेत्यांना घेऊन ते रामलल्ला यांच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलेले आहेत. त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळा मध्ये अयोध्या हायवेवरती जे पंचवटी हॉटेल आहे त्या हॉटेलवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर पत्रकार परिषद होणार आहे. संदीप,
अगदी थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे, पण उदय या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर राम मंदिरावरून त्यांनी भाजप सरकार केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याचीच उत्सुकता आहे. बरोबर आहे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. साहजिकच उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर संकेत दिलेले आहेत, इथे मी जे आलेलो आहे ते कोणाला तरी आठवण करून देण्यासाठी आलेलो आहे आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मी इथे आलेलो आहे असं जाहीर वक्तव्यच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या आता जी पत्रकार परिषद होणार आहे, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे राजकीय हल्लं चढवणार एवढं मात्र नक्की आहे. हा हल्ला कोणावरती आणि किती प्रभावशाली चढवतात हे आता बघायला पाहिजे आपल्याला, कारण पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एकूणच महाराष्ट्राच्या सीमेबाहेर राजकीय जो काही आता पाऊल उचललेलं आहे ते सगळ्यात मोठं पाऊल हे अयोध्येमध्ये घेतलेलं आहे. त्यांनी खूप मोठी रणनीती होती यामागे, खूप मोठं नियोजन होतं आणि त्या सर्व नियोजनामुळे यशस्वी देखील झालेली आहे शिवसेना काहीशी आणि त्यांना प्रचंड आत्मविश्वास जो आहे तो देखील मिळालेला आहे. उदय, या सगळ्यामध्ये आपण बघितलं सकाळपासून विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, कुठंतरी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळताना हे कार्यकर्ते दिसतायत. पहिले मंदिर फिर सरकार अशा घोषणा उद्धव ठाकरेंनी अशी घोषणा दिली होती, शिवसैनिक तीच घोषणा देत आहेत आणि आता विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल शिवसेनेच्या सुरात सूर मिसळताना दिसतायत. अगदी बरोबर आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये जी घोषणा केली होती की पहिले मंदिर फिर सरकार ही कॅचलाईन सर्वच राम भक्तांना आवडलेली आहे. सर्व राम भक्तांची एकच मनुष्य आहे ती म्हणजे कुणाच्याही हातोने कोणत्याही संघटनेच्या कोणत्याही राजकीय पक्षाने करो पण राम मंदिर निर्माण करा अशी या सर्वांची प्रामुख्याने मागणी आहे. ती पूर्ण व्हावी मग ते कोणत्याही पक्षाने करावं पण राम मंदिर निर्माण व्हावं पहिल्यांदा अशी सर्वांची मागणी आहे. त्यामुळे पहिले मंदिर म्हणजे या मंदिर निर्माणामध्ये कुणीही राजकारण करू नये त्यांची इच्छा आहे. ते जेव्हा अयोध्यावासीय सांगत होते उद्धव ठाकरे जेव्हा रामलला यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळेला देखील अयोध्यावासी हेच बोलत होते की पहिले मंदिर होणार चाहिए ही त्यांची मागणी आहे. आणि याच संदर्भात उद्धव ठाकरे यांनी देखील जाता जाता काही अयोध्यावासियांशी बातचीत केलेली आहे की येस पहिलेही मंदिर बनेगा आणि त्यासाठीच मी इथे आलेलो आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. अगदी या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे उद्धव यांचा दौरा झाला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. निवडणूक आली की सेना असेल किंवा भाजप असेल या दोन्ही पक्षांना राम मंदिर आठवतं, त्यांचा विकासाचा अजेंडा फेल गेलेला आहे अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं आश्चर्य वाटत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे समाज महाराष्ट्र निर्मितीचं काम करते. उद्धव ठाकरे दोन दिवसाचा दौरा संपून काही तासात महाराष्ट्रात येतील, काय घेऊन आले असं वाटतं तुम्हाला? काही आश्चर्य करायचं काही कारण नाही. चार वर्ष त्यांना कुणाला राम मंदिर आठवत नाही आणि निवडणुका समोर आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये परिस्थिती आता अडचणीची झाली. म्हटलं की भाजपलाही राम मंदिर आठवतं आणि सगळ्यांनाच आठवतं. रामाच्या नावावर सारखी सारखी मतं मिळत नाहीत. एकदा तो विषय झाला 1996 आम्हाला त्याचा परिणाम भोगावे लागले. आता दरवेळेला तुम्ही तेच कार्ड जर चालवलं याचं दोन गोष्टी आहेत. याचा अर्थ की विकासाचा अजेंडा तुमचा संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आणि आता काहीतरी भावनात्मक मुद्द्यांना हात घालून मतं घ्यायचा तुमचा प्रयत्न चाललेला तो यशस्वी होणार नाही. लोकसभा निवडणुकी आपण बघितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर सडकून टीका केलेली आहे. निवडणुका आल्या की या दोन्ही पक्षांना शिवसेनेला आणि भाजपला राम मंदिराची आठवण येते अशी टीका त्यांनी केलेली. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.